नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक युट्यूब चॅनलवरती तर आज आपण लेक्चर नंबर फाईव्ह पाहणार आहोत सामाजिक इतिहास आय टी आय इन्स्ट्रक्टर या एक्झामचं प्रिपरेशन करताना हे लेक्चर सिरीज जे आहे ते तुम्हाला नक्कीच युजफुल होईल तर ऑलरेडी आपण चार लेक्चर पाहिलेले आहेत ले आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बरंच काही पाहिलेलं होतं तर या लेक्चरमध्ये सुद्धा आपण त्यांच्या कार्याबद्दल कंटिन्यू करणार आहोत त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्यासुद्धा कार्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आय टी टे इन्स्ट्रक्टर टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर इट इज अव्हेलेबल ऑन माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अव्हेलेबल आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता आणि आज फिफ्टीन्थ सप्टेंबर इंजिनियर्स डे असल्यामुळे आपण एक स्पेशल डिस्काउंट कूपन सुद्धा ठेवलेला आहे तर कुपन कोड आहे इंजिनियर तर हा कोड तुम्ही यूज करून डिस्काउंट घेऊ शकता आणि आजच्या दिवसापर्यंत म्हणजे रात्रीच्या बारा वाजेपर्यंतच हा कोड अवेलेबल असेल तर लवकरात लवकर तुम्ही ॲप इन्स्टॉल करून हे कोर्ससाठी एनरोल करू शकता तसेच हा जो डिस्काउंट कुपन कोड आहे तो सगळ्या कोर्सेस साठी अव्हेलेबल आहे जर तुम्ही महाट्रान्सकोची तयारी करत असाल पी सी एम सीची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कोड तुम्हाला युजफुल ठरेल तर स्टार्ट करूया आपण आजच्या लेक्चरला तर काल आपण बरंच महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल पाहिलेलं होतं म्हणजे त्यांचं स्त्री शिक्षणाबद्दलचं कार्य महिला उद्धारांचं कार्य त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी काय प्रयत्न केले बालहत्या प्रतिबंधक बंधक ग्रहाची त्यांनी स्थापना केली ठीक आहे अस्पृश्यांसाठी ते निर्मूलनसाठी जे कार्य केलं ते आपण सर्व पाहिलं आज आपण पाहूया की सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर स्टार्ट करूया अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी जे शुद्र लोक होते तर त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली ठीक आहे एक्झाममध्ये मे बी हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली तर लक्षात ठेवा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कशासाठी केली तर जे शुद्र लोक होते शुद्र ती स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने ही सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि एक लक्षात ठेवा की महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या समाजाची धुरा जी आहे ती त्यांच्याकडे सांभाळलेली आहे म्हणजे त्यांचं पण बरचसं कॉन्ट्रीब्युशन आहे या सत्यशोधक समाजासाठी ओके तर कधीही स्थापना केली हे पण लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तर मध्ये कुठे स्थापना केली या समाजाची पुण्यामध्ये ओके त्याच्यासोबतच सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी अशा प्रकारचे ग्रंथ लिहून त्यांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवेचन केलेलं आहे कोणतं धर्म सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी आपण त्यांचं ग्रंथ सर्व पाहणारच आहोत डिटेलमध्ये तर लक्षात ठेवा की सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी सत्यशोधक समाजाची काही तत्व आहेत ते लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि या सत्यशोधक समाजाचं जे ब्रीद वाक्य होतं ते काय ब्रीद वाक्य होतं सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी तर हे ब्रीद वाक्य होतं सत्यशोधक समाजाचं ओके आणि सत्यशोधक समाज जी आहे ती समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ मानली जाते तर हे लक्षात ठेवा आणि या सत्यशोधक समाजाच्या मार्फत अठराशे त्र्याहत्तर मध्ये सीताराम आलहाट आणि राधाभाई निमकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्यात आला ठीक आहे तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये हा विवाह झालेला आहे लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने तर सत्यशोधक सत्यशोधक समाजाबद्दल एवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सुरुवातीला अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे पुण्यामध्ये कोणत्या ग्रंथांमधून त्यांनी तत्व स्पष्ट केली सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी ब्रीद वाक्य काय होतं सर्वसाक्षी जगतपदी त्यासी नकोच मध्यस्थी सीताराम मालहाट आणि राधाबाई निमकर यांचा विवाह या सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने करण्यात आला आता पाहूया आपण शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले यांनी काय काय कार्य केलेले आहे तर शेतकऱ्यांसाठी कार्य म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती जी, जी होती त्या काळी खूपच बिकट परिस्थिती होती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिबांनी सरकारला काही सूचना केल्या आता सरकारला काय सूचना केला त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे पहिली सूचना म्हणजे काय की तलाव बंधारे धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यायचा तर ही एक सूचना त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत ही सुद्धा त्यांनी सूचना केलेली आहे कालव्याचे जे पाणी आहे ते वेळेवर मिळावेत त्याच्यानंतर पशुपालनासाठी चालना मिळावी शेतकऱ्यांना शेतीसाठी सुधारित अवजारे मिळावी किंवा अल्पव्यापी कर्जे त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी तर अशा प्रकारच्या सुधारणा किंवा सूचना त्यांनी सरकारला केलेला आहे आणि त्याचबरोबर अठराशे सत्याहत्तर मध्ये ते पाहू शकता अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी दुष्काळामध्ये धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया बालकाश्रम या आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे जे दुष्काळ होते तेव्हा ते दुष्काळातील जे पीडित विद्यार्थी होते त्यांच्यासाठी विक्टोरिया बालकाश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे अठराशे अठ्याऐंशी मध्ये जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता ज्योतिबा रावांनी पारंपारिक शेतकऱ्याच्या वेशात त्यांची पुणे येथे भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या हलाखीचे दर्शन त्यांनी दाखवून दिलं जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉट भारत भेटीला आले होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्याचा वेश घातला होता आणि शेतकऱ्यांची स्थिती त्यांना दाखवली होती शेतकरी किती हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत हे त्यांनी त्यांच्या पोशाखामधून दाखवलेलं होतं त्याच्यानंतर जुन्नरमध्ये अजून एक जुन्नरमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा सावकारी शाही विरुद्धचा लढा सुद्धा ज्योतिबांनी यशस्वी केलेला आहे ओके हे सुद्धा लक्षात ठेवा आणि त्यासोबतच खतफोडीचे बंड सुद्धा त्यांनी यशस्वीपणे म्हणजे पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्योतिबांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड सुद्धा यशस्वीपणे पार पाडले एक लक्षात ठेवा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की खत फोडीचे बंड कुणाच्या सं संबंधी आहे खतफोडीचे बंड जे आहे ते कुणाच्या संबंधी आहे तर ते आहे महात्मा फुले म्हणजे यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड सुद्धा यशस्वी केले शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते तर ते त्यांनी स्पष्ट केलं ते कुठल्या शब्दामध्ये स्पष्ट केले तुम्हाला माहिती असेल की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खसले इतके अनर्थ एका अविद्येने केले तर हे तुम्हाला तुम्ही याच्या आधी सुद्धा ऐकलेलं असेल तर शेतकऱ्याच्या असूड या ग्रंथामध्ये शिक्षण नसल्यामुळे शिक्षणाभावी समाजाची कशी फरफड होते तर ते त्यांनी स्पष्ट केलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्योतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत काय काय केलं शेतकऱ्यांसाठी त्यांनी सरकारला सूचना केल्या या सूचना सरकारला केल्या त्याच्यानंतर दुष्काळग्रस्तासाठी विक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली आणि जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉट भारत भेटीला आले तेव्हा शेतकऱ्याचा वेध घेऊन शेतकऱ्यांच्या हलाकीचे दर्शन त्यांनी घडून दिले शेतकऱ्यांचा आसूड या त्यांच्या ग्रंथामध्ये शिक्षणाभावी कशी परफळ होते तर ते स्पष्ट केलं जे मी तुम्हाला आता सांगितलं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना गती गती वित्त गेले वित्ताविना शुद्र खसले आणि इतके सगळे अनर्थ एका विद्येने केले खतफोडीचे बंड सुद्धा त्यांनी यशस्वी केले हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत आता पाहूया आपण साहित्य संपदा म्हणजे त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले आहेत कोणकोणते नाटक लिहिले आहेत कोणते गद्य आहेत पद्यात्मक ग्रंथ सगळं पाहूया आपण तर पहा सगळ्यात पहिल्यांदा तृतीय रत्न नावाचं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे आणि हे का याच्यामधून काय त्यांनी समाजाला दाखवून दिलं की जे पुरोहित होते त्यांच्याकडनं शूद्रांची जी फसवणूक केली जात होती ते याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिलेला आहे त्यांनी ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिलेला आहे गुलामगिरी हा गद्य आहे सर्वात महत्वाचा एक्झाम मध्ये विचारल्या जाण्याचे चान्सेस आहेत शेतकऱ्याचा असूड हा सुद्धा गद्य आहे सत्सार नियतकालिक का आहे इशारा सार्वजनिक सत्य धर्म अस्पृश्यांची कैफियत त्याच्यानंतर खत फोडीचे बंड सत्यशोधक समाज हे सर्व ग्रंथ ज्योतिबाने लिहिलेले आहेत आणि एक लक्षात ठेवा सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ जो होता तो ज्योतिबांचा शेवटचा ग्रंथ होता आणि पक्षाघातामुळे त्यांचा अंग जेव्हा लोळ पडलं होतं तेव्हा त्यांनी काही काळ हा ग्रंथ डाव्या हाताने सुद्धा लिहिलेला होता ओके तर हे सगळे ग्रंथ एकदा परत एकदा वाचूया आपण तृतीय रत्न छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सत्सार इशारा सार्वजनिक सत्य धर्म अस्पृश्यांची कैफियत खतफोडीचं बंड सत्यशोधक समाज हे सर्व ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि ज्योतिबांवर कुणाचा प्रभाव होता तर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथांचा त्यांच्यावरती विशेष प्रभाव होता कुणाचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ होता कुणाचा ग्रंथ होता थॉमस पेन तर या ग्रंथाचा त्याच्यावर त्यांच्यावरती विशेष प्रभाव होता तसेच शालेय जीवनामध्ये ज्योतिबांवर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा सुद्धा प्रभाव होता ठीक आहे आता ज्योतिबांबद्दलचे गौरोद्गार म्हणजे कुणी कोण्या कोणाकुन्या व्यक्तीने ज्योतिबांबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे चांगले भावना जे व्यक्त केलेल्या आहेत ते आपण पाहूया त्यांना समाज क्रांतिकारक म्हणायचे काय म्हणायचे समाज क्रांतिकारक खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार सुद्धा त्यांना म्हणायचे अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी ज्योतिबांना कुठला पुरस्कार पदवी दिलीय महात्मा ही पदवी ठीक आहे कुठे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने कुणी दिलं तर मुंबईच्या जनतेना पण त्यांच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिली ठीक आहे त्याच्यासोबतच महात्मा गांधींनी काय म्हटलंय ज्योतिबांबद्दल की ज्योतिबा हे खरे महात्मा बडोदापती सयाजीराव गायकवाड यांनी काय म्हटलं त्यांच्याबद्दल की हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे शब्द त्यांनी काढलेले आहेत ज्योतिबांबद्दल आणि अजून एक ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हटले जाते हे लक्षात ठेवा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला ओळखलं कु, 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 जातं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर सुद्धा म्हटलं जातं आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेअर द शुद्रास हु वेअर द शुद्रास या त्यांच्या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांना हा जो ग्रंथ आहे तो त्यांनी समर्पित केला आणि त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यांचं निधन जे झालं होतं ते अठराशे नव्वद मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि सर्वात शेवटी एक समरी म्हटलं तर स्त्री पुरुष समानता जातीभेदास विरोध करणारे विधवा विवाह स्वातंत्र्य समता बंधुता यांचे महत्व पटवून सांगणारे आणि ते स्वतः जगणारे महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज क्रांतिकारक समाज क्रांतीचे एक जनक होते ठीक आहे आणि अठराशे नव्वद मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनानंतर जो सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा ही यशस्वीपणे त्यांच्याकडे सांभाळलेली आहे त्यांचा जन्म जो होता तो तीन जानेवारी रोजी झालेला तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये ठीक आहे आणि जेव्हा ज्योतिबांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये भिड्यांच्या वाड्यांमध्ये पहिली शाळा जेव्हा सुरू केली ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी तेव्हा त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांनी काम केलं आणि महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका ह्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी तेन, सुद्धा ग्रंथ लिहिलेत काव्य फुले कशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत आणि या काव्यसंग्रहामधून त्यांनी समाज प्रबोधनाचे विचार मांडलेले आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितले की ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी जे त्यांचं सत्यशोधक समाज होती तर त्यांची धुरा जी आहे ती समर्थपणे सांभाळलेली आहे विधवा पुनर्विवाह घडून आणणारी त्यांनी संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे आणि चहापान हळदी कुंकू असे बायकांचे कार्यक्रम घेऊन त्यांनी स्त्रियांना एकत्रित केलं आणि त्यांचं निधन अठराशे सत्त्याण्णव मध्ये झालं जेव्हा प्लेग रोगाची साथ खूप जास्त होती आणि प्लेग रोगाच्या रुग्णांची सेवा करताना त्यांना सुद्धा प्लेग ची बाधा होऊन या सावित्रीबाई फुले यांचं निधन झालेलं आहे आणि स्त्री मुक्ती आंदोलनाची ती पहिली अग्रणी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे तीन जानेवारी जो त्यांचा जन्मदिवस आहे तीन जानेवारीला मुक्ती दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो तर हे लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचं एवढे कार्य आहे त्यांनी काय काव्यसंग्रह लिहिलेले आहेत त्यांनी शिक्षिका होत्या मुख्याध्यापिका होत्या त्यांचं निधन कसं झालं आणि त्यांची जन्मदिवस हा स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतो हा सुद्धा मे बी एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर आपण पाहिलेलं आहे महात्मा फुले यांच्याबद्दलचं संपूर्ण कार्य आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा आपण कार्य पाहिलेलं आहे ठीक आहे तर बाकीचं आपण अजून एक समाज सुधारक बद्दल माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूच या तर संपूर्ण आधी जर तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे त्यासोबतच माय गवर्नमेंट ट्रॅक ऍपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे आज इंजिनियर्स डे निमित्त तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट कुपन इंजिनियर्स इंजिनियर हे डिस्काउंट कुपन देण्यात आलेलं आहे तुम्ही वरती जाऊन लवकरात लवकर या कोर्सेसला एनरोल करू शकता तुम्ही भलेही ची तयारी करत असेल इलेक्ट्रिकल सिव्हिल किंवा मेकॅनिकलमध्ये एमएस ची एक्झामची तयारी करत असाल अशा बऱ्याच काय पी सी एम सी असो किंवा बीएमसी असो तर या सर्व एक्झामसाठीचं हे कूपन व्हॅलिड आहे तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन एनरोल करू शकता आणि तुमचे पैसे सेव्ह करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू